व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा। महाविकास आघाडीच्या महामोर्चाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। सीएसएमटीच्या बाजूला स्टेज उभारलं जात आहे। या स्टेजवरून महाविकास आघाडीचे नेते भाषण करणार आहेत। पदाधिकारी आणि पोलीस हे महामोर्चाच्या ठिकाणी पाहणीसाठी दाखल झाले। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर हिंगोलीकर यांनी। महामोर्चा महाविकास आघाडीचा जो आहे तो आज निघणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। मी सध्या सीएसटीच्या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्टेज कशा पद्धतीने बांधला जातोय। या ठिकाणी या स्टेजवर मान्यवरांची भाषणं होणार आहेत। या रस्त्यावर हा जो स्टेज बांधला जातोय त्याचीही थेट दृश्य आपण पाहतोय। आपल्यासोबत या निमित्तानं बोलण्यासाठी या ठिकाणचे जे आयोजक आहेत ज्यांच्यावर ही जबाबदारी आहे ते पदाधिकारी आहेत, पोलीस देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सगळं नियोजन ज्या ठिकाणी सभा होणार आहे, ज्या स्टेजवर आज प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत त्या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस बंदोबस्तही आहे। त्यांचे जे पदाधिकारी आहेत मवियाचे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये ही जी स्टेजची बांधणी केली जाते या स्टेजवरून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, त्यासोबतच काँग्रेसचे नाना पटोले असतील आणि यासोबतच त्यांच्या राष्ट्रवादीच्या वतीनं अजित पवार असतील यांची भाषणं या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच्याच या तयारीचा हा आपण सगळा आढावा घेतोय। एकूणच आजचा जो महामोर्चा होणार आहे त्यानिमित्तानं बॅनरबाजी देखील मोठ्या संख्येनं करण्यात आलेली आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी आपल्याला बॅनरबाजी पाहायला मिळते त्यावर महाविकास आघाडीचा महामोर्चा महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हल्लाबोल असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आलेला आहे। रिचर्डसन अँड क्रुडास नागपाडा या ठिकाणाहून हा मोर्चा निघणार आहे आणि याच ठिकाणाहून निघालेला हा मोर्चा सीएसटीच्या या परिसरामध्ये येईल आणि सीएसटीच्या परिसरामध्ये हा मोर्चा आल्यानंतर या ठिकाणी भाषण होतील। कॅमेरा पर्सन आदर्श कटकेसह मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।